वन रँक वन पेन्शन वरून मोदी सरकारकडून लष्कराच्या जवानांची फसवणूक सुरू असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. सरकारने वन रँक वन पेन्शन दिल्याचा दावा करत केवळ सैनिकांच्या पेन्शन मध्ये वाढ केली असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत होता. वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला BSFने इतकं चोख उत्तर दिलं की त्यांना हार पत्करत सफेद झेंडे दाखवावे लागले. पाकिस्तानी लष्कर आणि रेंजर्सनी भारतीय जवानांसमोर अक्षरशः गुडघे टेकले होते. यशाच्या मार्गावरून भरकटलेल्या मनसेच्या इंजिनाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच इंजिनाची दिशा बदलणार असल्याची माहिती आहे. मनसेचे निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनचे तोंड सध्या उजव्या दिशेला आहे. लवकरच हे इंजिन तुम्हाला उजवीकडून डाव्या दिशेला धावताना दिसेल. मुंबईत आता तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. स्वच्छतागृहांमध्ये तृतीयपंथांची कुचंबना होऊ नये यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यंदा घरातील पाळीव प्राणीसुद्धा दिवाळीच्या वॅकेशनला गेले होते. पुण्यात त्यांच्यासाठी खास रिसॉर्ट सुरू करण्यात आल्यामुळे मालकांची चिंताच दूर झाली आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांनाही दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने व्हॅकेशनचा आनंद लुटता आला.